हेलो फ्रेंड, गुड मॉर्निंग। एक बाई आहे असा व्हिडिओ बनवत असते, ते सगळ्या दारुड्या नवऱ्यांचं कशाला बाई व्हिडिओ बनवते असं, आणि एवढी कमेंट घाण घाण येते। कमेंट्स जर ऐकली तर वाचली तर नाही, अक्षरशः अंगोपाटाला असली कमेंट। नवऱ्याला वाचा येत नाही म्हणून ते बरं आहे। खरं असं आमच्यासारखे म्हणजे कोणी बाहेरच्या लोकांनी वाचलं तर किती वेगळा वाईट परिणाम होत असतोय। काल कमेंट्स केल्या की गेली ए झवाडे झवाडे, तुला तुला जवतो मी, आणि एवढं पैसे कमी येतात काय, अशी कमेंट्स केली। आणि बाई तुला एक सांगायचं आहे, तू असे व्हिडिओ म्हणजे बनवूच जा, बनवूच नकोस। आणि प्रत्येक लोक तुला असे वाईटच कमेंट करतात, कुठंतरी चांगले लोक आहेत कुठंतरी चांगले कमेंट करतात, नाही तर काही घाणच कमेंट करतात। तू आता गरीब आहेस ठीक आहे, व्हिडिओ बनवते आहेस ठीक आहे, पण सगळ्याच घरचा मोडतोड बाजार हे यूट्यूबवर मांडत जाऊ नकोस। घरात नवरा दारू पिलेला, नवरा झोपलेला, आता काय एका व्हिडिओमध्ये तुला काय कमेंट्स आलेली, रात्रीचं झोपलेला पण एक व्हिडिओ टाक म्हणजे तुझं पूर्ण झाले व्हिडिओ, तरी पण तुला अक्कल कशाला ते घरचा आपला बाजार चवाटीवर मांडायचा, काय गरज आहे? तुला बनवायचे असले तर तू कामाचे व्हिडिओ बनव, इकडं कुठं फिरायला जातील तुझे व्हिडिओ बनव, काय घरच्या सकट तुला यूज वाढायसाठी हे सगळं करत असेल, तर तुझे यूज वाढतील, पण तुझी बदनामी किती व्हायला लागल्या सोशल मीडियावर हे जरा तू बघ। आज ना उद्या यूट्यूब हे बंद होणार, खरं तुझ्या नावाची बदनामी हे काय थांबणार नाही। हे सोशल मीडिया हे केव्हा पण बंद होईल केव्हा पण चालू होईल, आणि खरं शक्यतो हे यूट्यूब बंद बॅन होणार आहे, आणि अमेरिके भारतात ते यूट्यूब चालू करणार आहे, त्यामुळे त्या भारत काही आपल्याला पगार देऊ शकत नाही, अमेरिका देऊ शकते तर भारत देऊ शकत नाही, ह्याचा विचार करत जा। तुला झवाळे म्हणत्या, तुला झोपतून म्हणत्या, हे शब्द जर ऐकतानाच असं नको वाटते, आणि तू वाचताना तर तू कशी वाचत असते, त्यामुळे तुझ्या पद्धतीने तू व्हिडिओ जरा बनव। लोकांना असं वाईट बोलून घेण्यापेक्षा ते तुम्ही कोण आहे ते समजलाच तिला, त्यामुळे मी आता काही नाव घेत नाही। ओके बाय।